नमस्कार, मी अजिंक्य कुठे, मॅक्स महाराष्ट्राच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बौद्ध भिक्कूंविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. केशरी रंगाचे चिवर घातलेले भिक्कू आपण अनेकदा पाहतो. त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल असतं की हे नेमकं काय काम करतात, यांचं आयुष्यमान कसं, यांची जीवनशैली कशी आहे. या भिक्कूंचं काय म्हणूया, ते का जीवनाचा उद्देश जो आहे तो गौतम बुद्धांचे विचार जे आहेत ते त्याचा प्रचार प्रसार करणं, त्यांचे विचार जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि हे करत असताना त्यांना एका शास्त्रशुद्ध प्रशिक्षण केंद्राची गरज आहे असं वाटून औरंगाबादच्या काही मंडळींनी भारतातलं पहिलं भिक्कू ट्रेनिंग सेंटर जे आहे ते सुरू केलेलं आहे. 22 जुलैला त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे. आणि या ट्रेनिंग सेंटरचे जे समन्वयक आहेत डॉक्टर विजय कदम यांच्याशी आपण या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत की नेमकं त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये काय काय गोष्टी होणार आहेत आणि कशा पद्धतीनं या भिक्कूंना जे आहे ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे. थोड्याच वेळात विजय कदम सर आपल्या सोबत जोडणार आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आज चर्चा करणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भिक्कू नेमकं काय काम करतात, भिक्कूंचं आयुष्य कसं आहे, याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात काही प्रश्न असतात. हे प्रश्न तुम्हाला जर असतील तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आपण त्या प्रश्नांबद्दल सुद्धा चर्चा करू. तर हे करत असताना भिक्कूंचं जीवन कसं आहे, त्यांची जीवनशैली, त्यांचं राहणीमान, ते नेमकं काय काम करतात, त्यांचा दिवस कसा सुरू होतो, त्यांचं दिवसभरामध्ये ते कशा पद्धतीनं कार्य करत असतात, त्यांचं काय काम आहे, असे अनेक प्रश्न आहेत. आणि एक महत्त्वाचा, एक मोठा वर्ग जो आहे तो सर्वसामान्यांच्या त्यांना दुर्लक्षित अशा पद्धतीनं म्हणजे म्हणता येईल की त्यांचं आयुष्य किंवा त्यांचा आयुष्याचा उद्देश जो आहे तो सर्वसामान्यांना अजूनपर्यंत कळलेला नाही की हे नेमकं काय काम करतात. हे बरेच दुर्लक्षित आहेत अजूनपर्यंत, की बऱ्याच लोकांना ते माहीत नाही आहेत की हे त्या ठिकाणी काय चालत असतं. बौद्ध विहार भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, एक महत्त्वाचा धर्म देशातला, एक मोठा धर्म. आणि भारतामध्ये जेव्हा तो आला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात या सगळ्या धर्माचा प्रचार प्रसार झाला, तर यामध्ये बौद्ध भिक्खूंचा जो आहे तो एक महत्त्वाचा वाटा या सगळ्या प्रसारामध्ये होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हा धर्म स्वीकारला त्यानंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात या धर्माचे अनुयायी जे आहेत ते वाढत गेले. आणि आजही एक महत्त्वाचा धर्म भारतातला, जगातला हा मानला जातो. आणि अशा पद्धतीनं हे होत असताना या ट्रेनिंग सेंटरची गरज का निर्माण झाली, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कशा पद्धतीनं दिलं जाणार आहे, आणि या गोष्टी होत असताना याची गरज काय आहे, आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण बघतोय की जगाच्या पाठीवर एवढ्या हिंसक घटना म्हणजे रोज घडत आहेत. अनेक देश जे आहेत त्या देशांमध्ये अशांततेचं वातावरण आहे. आणि असं करत असताना या धर्माची किंवा या काय म्हणूयात एकंदरीत या शांततेच्या संदेशाची किती गरज आहे, आणि ह्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून त्याला कशा पद्धतीनं जे आहे ती चालना मिळणार आहे, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. थोड्याच वेळात विजय कदम आपल्यासोबत येत आहेत. तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित विचारा, आपण त्या प्रश्नांवर सुद्धा चर्चा करूया. आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक ठिकाणी अशांतता आहे, या सगळ्या गोष्टी हिंसक गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत. आणि हे सगळं होत असताना गौतम बुद्धांचा विचार किती गरजेचा आहे या जगाला हे आपण बघतोय. सिरिया असेल, इराण असेल, अफगाणिस्तान असेल, तालिबान सारखे जे काही भाग आहेत त्या ठिकाणी हिंसक घटना आहेत. विजय कदम सर आपल्यासोबत येतात, मी त्यांना ऍड करतो. सर खूप खूप स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्र मध्ये. धन्यवाद सर. काय सांगाल या ट्रेनिंग सेंटर बद्दल, ही संकल्पना कशी सुचली आणि किती गरज वाटते तुम्हाला या ट्रेनिंग सेंटरची? खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याच्यावर आधारित समाज रचना निर्माण करण्यासाठी ज्याला आपण बुद्ध धम्म म्हणतो, खरं म्हणजे हा धर्म नाही, ही एक दुःखमुक्त जीवन जगण्याचा मार्ग आहे. आणि तो मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जवळजवळ 2500 वर्षानंतर दाखवला. 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्ध यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याच्यावर
एक समाज रचना तयार केली होती आणि त्याला नंतर बुद्ध धम्माचा मार्ग असं एक नाव पडलं आणि तीच समाज व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होती आणि म्हणून त्यांनी बुद्ध धम्माचा अंगीकार केला. परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की अगदी थोड्याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महानिर्वाण झाल्यामुळे त्यांना बुद्ध धम्माविषयी जी चळवळ खेडोपाडी आणि संपूर्ण भारतामध्ये न्यायची होती तिला काही प्रमाणात अडथळा आला. आणि बाबासाहेबांची एक इच्छा होती की कुठल्याही धर्माचे जे विचार असतात किंवा जे धर्म संस्थापक असतात त्यांनी मानवतेसाठी कुठल्याही धर्माची स्थापना केलेली असते हे आपल्याला माहितच आहे. मग तो जैन धर्म असेल, तो ख्रिश्चन धर्म असेल, तो बुद्ध धर्म असेल, हिंदू धर्म असेल, वैदिक धर्म असेल किंवा जगातले जे काही ख्रिश्चन धर्म असेल, सगळ्या धर्माच्या धर्मसंस्थकांची मूळ कल्पना अशी होती की मानवतेसाठी आपण या धर्माची स्थापना करूया. परंतु बऱ्याचदा पुढे असं होतं की त्या धर्मसंस्थापकांना जे फॉलोअर्स मिळतात ते फॉलोअर्स जर चुकीचे मिळाले तर त्या धर्माची जी संकल्पना आहे ती व्यवस्थित पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवली जात नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे अपेक्षित होतं की जर भारतामध्ये बुद्ध धम्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मार्गावर आपल्याला पूर्ण समाजापर्यंत घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी प्रशिक्षित भिक्खू संघाची आपल्याला गरज आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भिक्खू संघाला बुद्ध धम्मामध्ये किती सर्वोच्च स्थान आहे. पहिले आपण म्हणतो बुद्धम शरणम गच्छामी, मग म्हणतो धम्मम शरणम गच्छामी आणि नंतर म्हणतो संघम शरणम गच्छामी. म्हणजे संघाचं स्थान हे इतकं महत्वाचं आहे. परंतु दुर्दैवाने असं झालं की भारतामधून बुद्ध धम्म जो हद्दपार झाला आणि नालंदा बुद्ध विद्यापीठ जे जाळलं गेलं त्याच्यानंतर बुद्ध धम्माच्या ऱ्हासाला जी सुरुवात झाली आणि आतापर्यंत मला वाटतं एक चांगले प्रशिक्षित भिक्खू हे तयार होत नव्हते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशी इच्छा होती की भारतामध्ये प्रशिक्षित भिक्खू तयार होण्यासाठी एक सेमिनरी हवी आहे. जशी ख्रिश्चन धर्मामध्ये ती सेमिनरी आहे तशी बुद्ध धर्मामध्येही ती असायला हवी. आणि म्हणून बाबासाहेबांची ही इच्छा काही कारणामुळे त्यांनी लगेच त्यांचं महानिर्वाण झाल्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही. खरं म्हणजे बाबासाहेबांनी बंगलोर इथे जो जो 5 एकर जागा तिथले जे राजे आहेत त्यांनी दानही दिली होती परंतु ते काम पूर्ण होऊ शकलं नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की डॉक्टर हर्षदीप कांबळे हे जे एक सिनियर आय एस ऑफिसर आहेत जे बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन तन मन धनाने हे काम करतात. त्यांची जी धर्मचारिणी आहे किंवा सहचारिणी आहे रोजाना वॅनिस कांबळे या थायलंडच्या आहेत आणि ते बुद्ध धम्मामध्ये त्यांचा प्रचंड अभ्यास आहे आणि त्यांना बुद्ध धम्माबद्दल प्रचंड आपुलकी आहे. आणि म्हणून या दोघांच्या प्रेरणेने त्यांनी डिस्कस करून बाबासाहेबांचं हे स्वप्न कशा प्रकारे आपण अस्तित्वात आणू शकतो या दृष्टीने काही विचार चालू केला. आणि नंतर त्यातून औरंगाबाद येथे अजिंठा जे भारतातलं किंवा जगातलं मला म्हणतं बुद्ध धम्माचं जे प्रेक्षणीय स्थळ आहे, ऐतिहासिक स्थळ आहे जिथे लाखो लोक प्रत्येक वर्षी भेट देतात, या अजिंठा रोडवर चौका ठिकाणी लोकोत्तरा म्हणून एक विहार आहे जे अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे जे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत बंते बोधी बालोजी महाथेरो यांच्या प्रयत्नाने हे विहार इथे चालू झालं आहे. परंतु या इथे एक रेसिडेन्शियल ट्रेनिंग सेंटर ही चालू करायची कल्पना सर्वात पहिल्यांदा डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांच्या मनामध्ये आली आणि मग त्यांनी आपल्या सहचारिणी जे आहेत त्यांच्यासोबत याच्याबद्दल चर्चा केली आणि मग या दोघांनी मिळून इथे एक भारतातलं पहिलं बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं एक प्रशिक्षित सेंटर चालू व्हावं म्हणून या दोघांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन येत्या रविवारी 22 तारखेला सकाळी 9 वाजता आपण इथे या भिक्खू ट्रेनिंग सेंटरचं लोकार्पण सोहळा आपण साजरा करत आहोत. आणि ही मला वाटतं भारतामधली बुद्ध धम्मातली एक ऐतिहासिक अशी घटना आहे. निश्चितपणे ऐतिहासिक अशी घटना आहे. ट्रेनिंग सेंटरची वैशिष्ट्य काय आहेत, कशा पद्धतीनं जे आहे ते भिक्खूंना ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्या ठिकाणी? आपण खरं म्हणजे प्रत्येक वेळा असं म्हणतो की बऱ्याचदा आपले जे प्रत्येक धर्माचे धर्मगुरु आहेत ते त्यांनी खूप चांगलं वागलं पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. त्यांची प्रमाणापेक्षा जास्त त्यांनी एका विशिष्ट वेळेत जेवलं पाहिजे, विशिष्ट ठिकाणी राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, त्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांनी समाजामध्ये फिरलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी प्रत्येक धर्माच्या अनुयायी त्या धर्माचे जे धर्मगुरू असतात त्यांच्याकडून अपेक्षित करतात.
विशेषतः बुद्ध धर्मामध्ये आपण बऱ्याचदा म्हणतो की भिक्खूने 12 आतमध्ये जेवलं पाहिजे, त्याने सतत समाजामध्ये फिरलं पाहिजे, त्याने बुद्ध धर्माचे सगळा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यानंतर त्याने दक्षिणा घ्यायला नाही पाहिजे, त्यानंतर त्यांची जी राहणीमान आहे ती एक विशिष्ट प्रकारची पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना आपण स्वतःला काही प्रश्न विचारत नाही की आपण ज्यावेळेस जसं आपण म्हणतो की बुद्ध धर्मामध्ये गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्धाने एकूण अतिशय कडक नियम सांगितलेले आहेत की तुम्ही संपत्ती बाळगायची नाही, त्यानंतर तुम्ही स्वतःच्या नावावर काही इस्टेट विकत घ्यायची नाही, त्यानंतर तुम्ही पैसे घ्यायचे नाही, त्यानंतर तुम्ही फक्त एकदाच जेवायचं, किंवा अशा प्रकारचे जे कडक नियम आहेत ते आहेत. परंतु हे कडक नियम त्याच समाजामध्ये भिक्खू पाळू शकतात जो समाज सजग आहे. जर त्या धर्माचे अनुयायी सजग नसतील, जर आपण 12 आतमध्ये भिक्खूंना भोजनदानच करणारा समाजच नसेल, तर मग भिक्खू उपाशी राहून अत्यवस्थ होऊन ते नामशेष होतील. त्यामुळे प्रथम आपलं हे कर्तव्य आहे की जर आपल्या धर्मामध्ये काही नियम दिलेले आहेत तर ते नियम आपल्या धर्मगुरूंकडून फॉलो करण्यासाठी त्याच्यासाठीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं, जसं भिक्खू संघाला जर चांगला अभ्यास करायचा असेल तर त्यांना अद्ययावत लायब्ररी हवी, जर भिक्खू संघाला एका ठिकाणी राहून प्रशिक्षित व्हायचं असेल तर तिथे निवासी संकुल पाहिजे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था पाहिजे. या सगळ्या फॅसिलिटी आतापर्यंत आपण कोणी प्रोव्हाइड केल्या नव्हत्या, आणि फक्त आपल्या या भिक्खूंकडून आपण अपेक्षा करत होतो की त्यांनी असं वागलं पाहिजे तसं वागलं पाहिजे. आणि ही समस्या लक्षात घेऊन मग डॉक्टर हर्षदीप कांबळे सरांनी हे जे भिक्खू ट्रेनिंग सेंटर आहे इथे अशा प्रकारच्या अद्ययावत व्यवस्था केलेल्या आहेत. इथे एका वेळेस 100 भिक्खू म्हणजे धम्मगुरु एका वेळेस राहू शकतात. इथे जवळजवळ 40 खोल्या त्यांनी तयार केलेल्या आहेत फक्त भिक्खूंसाठी. या 40 खोल्यांमध्ये हे 100 धम्मगुरु राहू शकतात. 35 ते 40 हजार स्क्वेअर फीटाचं बांधकाम इथे केलेलं आहे. त्याचप्रमाणे उपासकांसाठीही स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर इथे एक हायटेक प्रकारची लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये सगळे धम्मग्रंथ वगैरे उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर इथे मेडिटेशन सेंटर असणार आहे. त्यानंतर इथे विहार असणार आहे. इथे चांगले स्वच्छतागृह असणार आहे. या भिक्खूंच्या भोजनाची व्यवस्था इथे करण्यात येणार आहे. म्हणजेच ज्या ज्या प्रकारे भिक्खूंना जगण्यासाठी ज्या कमीत कमी गरजा आहेत त्या त्यांना या भिक्खू ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून भिक्खूंचा सारा वेळ हा धम्माचा अभ्यास करण्यासाठी, धम्माचा प्रसार करण्यासाठी आणि स्वतः प्रशिक्षित होण्यासाठी त्यांना देता येईल. तर तुम्ही समाजातलं एकंदरीत वातावरण बघता, अशा प्रकारच्या भिक्खू सेंटरची समाजाला किती गरज आहे असं तुम्हाला वाटत? आपण सगळं बघतो की खरं म्हणजे ज्यावेळेस भगवान गौतम बुद्धांनी पहिल्यांदा बुद्ध धर्माची स्थापना केली तर त्यावेळेस तो जो धम्म आहे किंवा जी विचारधारा आहे ती समाजातल्या वरच्या श्रेणीतल्या लोकांनी सर्वात प्रथम ऍक्सेप्ट केली होती. म्हणजे भगवान बुद्धांचे पहिले जे 5 शिष्य होते ते ब्राह्मण समाजातले होते. स्वतः भगवान गौतम बुद्ध हे क्षत्रिय समाजातले होते. आणि त्यामुळे वरून खाली आल्यामुळे त्या धम्माला आपण जे म्हणतो एक राज्य मान्यता मिळाली असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर तो धम्म नामशेष झाला, काही कारणाने भारतातून लुप्त झाला, इतर जगामध्ये गेला पण भारतातून तो जवळजवळ लुप्त पावला होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे 2500 वर्षानंतर या बुद्ध धम्माची ज्याने संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला जी आजची काळाची गरज आहे, तर तो धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे आपल्याला परत मिळाला. आता या काळामध्ये ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा धम्म दिला तर तो कोणी स्वीकारला? तो समाजातल्या सगळ्यात खालच्या वर्गाने तो समाज जे दलित आहेत, पीडित आहेत, गरीब आहेत, शोषित आहेत, वंचित आहेत, जे मजूर आहेत, म्हणजे समाजातला सगळ्यात जो खालचा स्तर होता त्यांनी हा धम्म स्वीकारल्यामुळे साहजिकच ज्या संसाधन आपण ज्याला म्हणतो जे रिसोर्सेस म्हणतो या समाजाकडे सगळ्यात कमीत कमी आहेत. आणि म्हणून आपण बघतो की जिथे जिथे विहार आहेत ती जागा अतिशय अपुरी आहेत, जिथे व्यवस्था सुविधा नाही आहेत, कारण त्या गरिबांनी आपल्या दानाच्या पैशातून हे विहार उभे केलेले आहेत. परंतु त्याच्यामुळे संसाधन नसल्यामुळे, त्यांच्याकडे जास्त पैसा नसल्यामुळे हे जी विहार आहेत ही तेवढ्या भव्य दिव्य नाही आहेत, तेवढे स्वच्छ नाही आहेत, त्याच्यामध्ये तेवढ्या सुविधा नाही आहेत, तिथे भिक्खूंच्या राहण्याची व्यवस्था नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारे एक संपूर्ण सुविधांनी युक्त असे रेसिडेन्शियल भिक्खू ट्रेनिंग सेंटर ही काळाची गरज होती. आणि म्हणून त्या अर्थाने भारतामध्ये मला वाटतं ही अतिशय ऐतिहासिक घटना आहे की जिथे पूर्ण भारतामधून 100 भिक्खू एका वेळेस येऊन इथे राहू शकतात,
इथे त्यांच्या भोजनदानाची व्यवस्था करण्यात येईल, इथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येईल, इथे त्यांच्या अभ्यासाची व्यवस्था करण्यात येईल, इथे त्यांच्या स्वतःच्या ट्रेनिंगची व्यवस्था करण्यात येईल. म्हणजे परदेशातूनही जे काही महान भिक्खू आहेत किंवा भारतातले वेगवेगळे जे मोठ्या पदावर महाथेरो या पदावर पोहोचलेले भिक्खू आहेत ते येऊन हे जे मला वाटतं थेरो किंवा जे नवीन श्रामणेर आहेत या सगळ्या भिक्खू होणाऱ्या लोकांना ट्रेनिंग देणार आहे. म्हणजे ट्रेन द ट्रेनर नावाची जी संकल्पना आपण आता अत्याधुनिक कॉर्पोरेट क्षेत्रात वापरतो की जे समाजाला प्रशिक्षित करणार आहे त्या लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी अत्युच्च दर्जाची भिक्खू येऊन त्यांना ते शिक्षण देणार आहे, जेणेकरून बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा जो विचार आहे तो चांगल्या प्रकारे सगळ्या समाजामध्ये पोहोचला पाहिजे. एवढं एक महत्वाचा हा उपक्रम आहे, तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करताय, तुमचं खरंच अभिनंदन आहे. पण अशा प्रकारची ट्रेनिंग सेंटर भारतामध्ये या आधी का निर्माण झाली नाही, त्याची काय कारण असू शकतात? पहिल्या प्रथम मला म्हणजे असं वाटतं की आपल्या समाजाच्या समोर एवढ्या समस्या होत्या की एक प्रशिक्षित भिक्खू सेंटर चालू होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणातला खर्च खरं म्हणजे लागतो. पहिली गोष्ट असते आर्थिक बाबी, दुसरी असते एक विचार. आपल्याला असं वाटलंच नाही की आतापर्यंत विशेषतः ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला किंवा आंबेडकरी समाजाला की अशा प्रकारची यंत्रणा आपण उभा करू शकतो, ही जी थॉट प्रोसेस असते. कारण गेल्या 70 वर्षामध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही कुणी याच्याबद्दल विचार केला नाही. बाबासाहेबांनी हा विचार ठेवला, 1956 साली त्यांचं महानिर्वाण देह झालं, त्यालाही आता 60-61 वर्ष झाली आहेत. परंतु अशा प्रकारे हा जो समाज आहे हा स्ट्रगलर समाज आहे, स्वतः अतिशय गरीब अवस्थेतून बाहेर आल्यामुळे खूप समस्या त्यांच्या पुढे आहेत. सगळ्यात मोठी समस्या त्यांच्या शिक्षणाची आहे, दुसरी त्यांच्या शिष्यवृत्तीची आहे, तिसरी त्यांच्या नोकरीची आहे, त्यांच्याकडे उद्योजकतेसाठी काही भांडवल नाही, त्या समस्या आहेत. धर्माची समस्या जी आहे, आधी पोटाची समस्या सगळ्यात महत्वाची असते आणि मग त्यानंतर माणूस आधी आपण पोटोबा आणि नंतर विठोबा अशी एक प्रसिद्ध म्हण आहे आपल्या समाजामध्ये. तर त्याचप्रमाणे माणूस आधी पोटापाण्याचा विचार करतो, जिवंत राहायचा विचार करतो आणि धर्म हा माणसाला एक आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी असतो. तर मला वाटतं आता 60-61 वर्षामध्ये या समाजाने एक चांगल्या पद्धतीची प्रगती, बाबासाहेबांनी जसं सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्या पद्धतीने या समाजाने एक चांगली उंची गाठत आली. आणि आता सगळ्यांनाच असं वाटायला लागलं होतं, विशेषतः डॉक्टर हर्षदीप कांबळे सर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने जातात आणि त्यांना हे बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या मनामध्ये हे चाललं होतं की अशा प्रकारचं एक भिक्खू ट्रेनिंग सेंटर असायला हवं, परंतु त्यांच्याकडेही काही लिमिटेड रिसोर्सेस असल्यामुळे. परंतु आपल्याला माहिती आहे की काहीच वर्षापूर्वी त्यांचं लग्न थायलंड येथील प्रसिद्ध उद्योजिका रोजाना व्हॅनिच यांच्यासोबत झालं आणि मग त्याही धम्माच्या खूप चांगल्या फॉलोअर असल्यामुळे हा विचार त्यांना आवडला आणि मग या दोघांच्या सहकार्यातून त्यांच्या आर्थिक मदतीतून हे भिक्खू सेंटर ट्रेनिंग सेंटर आपण उभा करू शकलो. निश्चितपणे या ट्रेनिंग सेंटरच्या अनुषंगाने तुम्ही भविष्य कसं बघताय की कशा पद्धतीचे सकारात्मक परिणाम किंवा सकारात्मक संदेश समाजामध्ये जातील या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून? आपल्या सगळ्यांना हे माहित आहे की बुद्ध धम्म 4 चतुसूत्रींवर आधारित आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. ती एक विचारधारा आहे. दुःख मुक्तीचा मार्ग आहे, दुःखापासून मुक्त होऊन सुखाने जगण्याचा आणि शांततेने जगण्याचा मार्ग आहे. बाबासाहेबांनी हीच ह्याच गोष्टी संविधानामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. आज आपण आपल्या भारताचं एक महासत्ता होणार असं आपण जे म्हणतो त्याचं कारण हे की संविधानामध्ये बाबासाहेबांनी या 4 चतुसूत्रीवर खूप महत्व त्यांनी दिलं. बुद्ध धम्म सुद्धा त्याच या 4 चतुसूत्रींवर किंबहुना बुद्ध धम्मातूनच बाबासाहेबांनी या 4 गोष्टी घेतल्यात असं त्यांनी संविधान सभेत ओपनली सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला शांततेच्या मार्गाने एक चांगला समाज तयार करायचा असेल, ज्या समाजामध्ये राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, मोह असेल, माया असेल किंवा अहिंसक पद्धतीने जाण्याची विचारधारा असेल, तो समाज कधीच महासत्ता होऊ शकत नाही. आपण आपल्या आजूबाजूला सगळ्या देशांमध्ये बघतो जिथे लोकशाही टिकली नाही, बऱ्याचशा देशांमध्ये हुकूमशाही आहे, त्या समाज व्यवस्था अतिशय खिळखिळ्या झालेल्या आहेत, कधी त्यांचा विस्फोट होईल माहित नाही.
परंतु ज्या इंग्रजांना किंवा जगाला असं वाटत नव्हतं की या भारतामध्ये लोकशाही नांदू शकेल, आज तो भारत जगामधला सगळ्यात लोकशाही असलेला देश आहे, सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश आहे. याचं कारण असं की संविधानामध्ये बाबासाहेबांनी या ज्या चार तरतुदी केल्या आहेत त्याच्यामुळे मला वाटतं आपण आतापर्यंत एक संघ आहोत. आणि म्हणून हे संविधान टिकवायचं असेल, हा लोकशाही या देशातली लोकशाही टिकवायची असेल, तर आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याच्यावर आधारित विचार प्रणाली या समाजामध्ये चांगल्या पद्धतीने अजून रुजवावी लागेल. तरच आपण महासत्ता होऊ शकतो, तरच आपली भारतातली आणीबाणीची परिस्थिती, भारतातली युद्धजन्य परिस्थिती आपण टाळू शकतो. आता हे जर टाळायचं असेल तर समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे. समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हायची असेल तर सगळ्या धर्मातल्या धर्मगुरूंना आपापल्या धर्मामध्ये जी चांगली तत्व आहेत ती समाजापर्यंत पोहोचवायला लागते. मला वाटतं शीख धर्म असेल, जैन धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, हिंदू धर्म असेल किंवा वैदिक धर्म असेल, या सगळ्या धर्माच्या धर्मसंस्थापकांनी मानवतेच्या कल्याणासाठीचे काही चांगले विचार दिलेले आहेत. पण हे चांगले विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी जी मधली यंत्रणा आहे किंवा ज्यांना आपण धर्मगुरु म्हणतो, धर्मगुरु म्हणतो, ते जर चांगले प्रशिक्षित नसतील किंवा त्यांना आपल्या धर्मसंस्थापकांची विचारधारा चांगली समजली नसेल तर ती विचारधारा ती समाजापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून या धर्मगुरूंना चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग, चांगल्या पद्धतीचं सोयीसुविधा, चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण प्रोव्हाइड करू शकलो, कारण धर्मगुरूंची सुद्धा चूक नाही आहे, त्यांना वाटतं खूप की आपण समाजाचं भलं करावं, परंतु जर त्यांची परिस्थिती चांगली नसेल तर ते समाजाचं कसं भलं करू शकते. आणि म्हणून त्या अर्थाने हे जे भिक्खू ट्रेनिंग सेंटर आहे हे खूप ऐतिहासिक असणार आहे. म्हणजे फक्त मी बुद्ध धर्मासाठी म्हणत नाहीये, तर संपूर्ण भारतासाठी हे चांगलं असणार आहे. याच्यातून प्रेरणा घेऊन जर सगळ्याच समाजातल्या जे अनुयायी आहेत चांगले, किंवा डॉक्टर बाबा डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांच्यासारखे जे उपासक महाउपासक आहेत यांनी पुढाकार घेऊन आपापल्या धर्मासाठी असे काही सेंटर्स चालू केले, त्यांना आपल्या धर्मगुरूंना चांगलं प्रशिक्षित केलं आणि आपल्या धर्माचा जो खरा, प्रत्येकाच्या धर्माचा जो खरा संदेश जो मानवतेचा आहे तो त्यांच्या धर्मगुरूंनी जर समाजापर्यंत पोहोचवला तर आज भारतामध्ये ज्या काही अनुचित प्रकार चालले आहेत, मॉब लिंचिंग किंवा अतिशय दहशतवादाचं वातावरण किंवा बॉम्बस्फोट किंवा अहिंसक प्रकारचे कृत्य चालले आहेत, तर मला वाटतं हे खूप प्रमाणात थांबतील आणि ज्या समाजामध्ये शांतता आहे त्या समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सम्राट अशोकाच्या काळामध्ये आपला GDP हा 30% जास्त होता, आज आपला GDP हा 7% आहे साधारण. तर तो GDP जर वाढवायचा असेल, जर आपला भारत आपल्याला महासत्ता करायचा असेल, तर आपल्या सगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या धर्मांमध्ये, जातींमध्ये, पंथांमध्ये शांतता राहणे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या भिक्खू ट्रेनिंग सेंटरचं जे मोल आहे ते खूप ऐतिहासिक आहे. निश्चितपणे तुम्ही खूप चांगली सुरुवात केलेली आहे, एक सकारात्मक पाऊल तुम्ही या समाजाच्या शांततेच्या दृष्टीने टाकलेला आहे. तुमच्या कार्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी बोललात, संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. या फेसबुक लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. जय.